राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर. भिवंडीतून सुरेश म्हात्रेंना उमेदवारी तर बीडमधून बजरंग सोनवणे उमेदवार. महाविकास आघाडीमध्ये भिवंडीच्या जागेवरून तिढा असतानाही शरद पवार गटाकडून उमेदवार जाहीर. भिवंडीमध्ये महाविकास आघाडीच्या सुरेश म्हात्रेविरुद्ध भाजपच्या कपिल पाटलांमध्ये लढत. बीडमधून शरद पवार गटाकडून ज्योती मेटेंऐवजी बजरंग सोनवणेंना उमेदवारी. आता भाजपच्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात बजरंग सोनवणे मैदानात. निलेश लंके यांचा उमेदवारी अर्ज 16 तारखेला भरणार आमदार रोहित पवारांची माहिती. तर महाविकास आघाडीच्या 35 जागा निवडून येतील रोहित पवारांचा दावा. उमेदवारांचा बदल हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय. भाजपकडून कोणताही दबाव नाही. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया. उमेदवार बदलानंतर नाशिक ठाणे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हे मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी एकनाथ शिंदेंपुढे पेच. नाशिकमधून छगन भुजबळांची प्रचाराची तयारी पूर्ण. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे पूर्ण ताकदीनं प्रचाराला लागले तर ठाण्याच्या जागेवर भाजपचा आग्रह. नाशिक लोकसभेच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू. 1 ते 2 दिवसात महायुतीचे उमेदवार घोषित करू. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती. प्रकाश आंबेडकरांकडून अकोला लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आंबेडकरांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन. टॉवर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी रॅली. वंचितनं यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातला उमेदवार बदलला. सुभाष खेमसिंग पवारऐवजी अभिजित लक्ष्मणराव राठोडांना उमेदवारी. परभणी लोकसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट. वंचितनं उमेदवार ऐनवेळी बदलला. बाबासाहेब उगले यांच्याऐवजी पंजाबराव डक यांना उमेदवारी. पंजाबराव डक यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. अमरावती लोकसभा मतदारसंघातून आनंदराज आंबेडकर उमेदवारी अर्ज माघार घेण्यावर ठाम. वंचित आघाडीचा पाठिंबा देण्याची घोषणा चुकीची आणि खोटी. आनंदराज आंबेडकरांचा पत्रातून आरोप. नाना पटोलेंचं भाजपसोबत साटलोट. पटोले भाजपमधील जवळच्या नेत्यांसोबत बंद दाराआड चर्चा करतात. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे यांचा आरोप. अकोल्यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. काँग्रेस उमेदवार डॉ अभय पाटील यांच्या प्रचारासाठी नाना पटोले अकोल्यात. माझा प्रचार फक्त विकासाच्या मुद्द्यावर. प्रणिती शिंदे यांचा रामसात पुते यांना टोला. तर मोहिते पाटील महाविकास आघाडीमध्ये आले तर फायदाच होईल. प्रणिती शिंदेंची प्रतिक्रिया. शेतकरी कामगार पक्षाचे अनिकेत देशमुख शरद पवारांच्या भेटीला. माढा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी. माढा लोकसभा मतदारसंघासाठी अनिकेत देशमुखांबाबत शेतकरी कामगार पक्ष आग्रही. शरद पवार जो आदेश देतील त्यानंतर तयारी करू. शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाबासाहेब देशमुख यांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीकडून बाहेर पडण्याची प्रकाश आंबेडकरांची भूमिका चुकीची. भाजपला कसा फायदा होईल अशी वंचितची भूमिका. काँग्रेस नेते भालचंद्र मुणगेकर यांचा गंभीर आरोप. माढा लोकसभेसाठी महादेव जानकरांच्या यू टर्नमुळे नाराज उमेदवार द्यायचा की नाही याबाबत चर्चा सुरू. माढ्यातून मी लढावा यासाठी अनेकांनी आग्रह केलाय. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांची प्रतिक्रिया. अकोला काँग्रेस उमेदवार अभय पाटील यांनी घेतली माजी आमदार नारायणराव गव्हाणकरांची भेट. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना दोघांची भेट. भाजपा आमदार राणा जगजीत सिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश. अर्चना पाटील यांना महायुतीकडून लोकसभेची उमेदवारी. मी 101% निवडून येणार तर माझी उमेदवारी दिल्लीवरून आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अर्चना पाटील यांची प्रतिक्रिया. धाराशिव लोकसभेमध्ये अर्चना पाटील यांचा सामना ठाकरे गटाच्या उमराजे निंबाळकरांशी. 2019 निवडणुकीमध्ये उमराजे निंबाळकरांकडून अर्चना पाटील यांचे पती राणा जगजीत सिंग पाटील यांचा पराभव. ज्या प्रश्नाला अर्थ नाही अशा प्रश्नाला उत्तर देत नाही. विरोधकांकडून अफवा पसरवण्याचं काम. जागावाटपाबाबत भाजपच्या दबावासमोर मुख्यमंत्री झुकले का. या प्रश्नाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर. काँग्रेस पक्ष आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल बोलण्याची क्षमता तुमच्यात नाही. काँग्रेस पक्षानं अनेक वेळा तुमचा अट्टहास माफ केला पण आता नाही. वर्षा गायकवाड यांची संजय निरुपम यांच्यावर टीका.
यवतमाळ वाशिमच्या शिवसेनेच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या उमेदवारी अर्ज भरतेवेळी विद्यमान खासदार भावना गवळी गैरहजर, तिकीट कापल्यामुळे भावना गवळी नाराज असल्याची चर्चा. राजकारणामध्ये काही निर्णय घ्यावे लागतात परंतु भावना गवळी यांच्यावरती अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. हिंगोलीमध्ये महायुतीचं शक्तीप्रदर्शन, महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी शक्तीप्रदर्शन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संतोष बांगर यांची उपस्थिती. हिंगोलीमध्ये भाजपकडून बंडखोरी, महायुतीकडून इच्छुक असलेले भाजपचे रामदास पाटील सुमठाणकर यांनी भरला उमेदवारी अर्ज, विचार करून फॉर्म भरलाय, माघार घेणार नाही. अर्ज भरल्यानंतर रामदास पाटलांची प्रतिक्रिया. कोल्हापूरच्या सरवडे गावात एका कार्यक्रमानिमित्तानं संभाजीराजे आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांची भेट. वडील शाहू महाराजांसाठी संभाजीराजांकडून जोरदार प्रचार, प्रचारादरम्यान विरोधी उमेदवाराची भेट. अकोल्यामधून काँग्रेस उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, अकोल्यामध्ये भाजपचे अनुप धोत्रे, वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि नारायणराव गव्हाणकर यांच्यात चौरंगी सामना. नवनीत राणांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, राणांचं जात प्रमाणपत्र कोर्टानं ठरवलं वैध, निवडणूक लढवण्यासाठी राणांचा मार्ग मोकळा. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं सत्य जगासमोर आलं, जातवैधता प्रमाणपत्र वैध ठरवल्याच्या निर्णयावर खासदार नवनीत राणांची प्रतिक्रिया. नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र अवैध आहे असं म्हणणाऱ्यांचं तोंड आता सुप्रीम कोर्टानं बंद केलं, नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राच्या निकालावर फडणवीसांचं विधान. रश्मी बर्वेंची उमेदवारी रद्दच, जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याच्या निर्णयाला हायकोर्टाची स्थगिती. नवनीत राणांकडून उमेदवारी अर्ज दाखल, यावेळी नवनीत राणांसोबत आदिवासी बांधवही उपस्थित. अमरावती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शक्तीप्रदर्शन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित. एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजपच्या ताटाखालचं मांजर, अंबादास दानवेंची टीका, छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीकडे उमेदवारच नाही, दानवेंचा टोला. ज्या प्रश्नाला अर्थ नाही अशा प्रश्नांना उत्तरं देत नाही, विरोधकांकडून अफवा पसरवण्याचं काम, जागावाटपाबाबत भाजपच्या दबावासमोर मुख्यमंत्री झुकले का, या प्रश्नाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीदरम्यान आचारसंहितेच्या उल्लंघनावर नजर ठेवण्यासाठी देशातील अनेक जिल्ह्यात कंट्रोल रूम तयार, सोशल मीडियावरील प्रचारावरही निवडणूक आयोगाची करडी नजर. राज्यामध्ये काँग्रेसकडून सभांचा धडाका, राहुल गांधींची 13 एप्रिलला भंडारा गोंदियात सभा, 14 एप्रिलला चंद्रपूरमध्ये प्रियंका गांधींची सभा, तर 9 एप्रिलला रामटेकमध्ये मल्लिकार्जुन खरगेंची सभा. 8 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींची चंद्रपुरात सभा, भाजपचे लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ सभा. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मतदान करावं, अभिनेता आमिर खान, महेश कोठारे, अभिनेत्री श्रेया बुगडे यांचं मतदारांना आवाहन. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.